एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मान्सूनने राज्यात आगमन झालं असून पहिल्याच दिवशी पावसानं मुंबई धुवाधार उडवलेला आहे. तर राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस पडलाय. अशातच भारतीय हवामान विभागानं आज 10 जून रोजी सकाळी 8:30 दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर हवामान विभागानं आज सकाळी वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण दिशेकडील मान्सूनचा प्रवास ठाणे, नगर, बीड, निजामाबाद, सुकमा या भागातून होत असून इथपर्यंत मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. तर हवामान विभागानं दर्शवलेल्या अंदाजानुसार कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा विभागातील काही भागात विजा आणि गारपिटीसह वादळी पाऊस होणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे. तर आज राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची देखील शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत देखील ही बातमी पोहोचवायला विसरू नका.